विद्यार्थ्यांनो कोन आणि कोणांच्या जोडे यामध्ये आपण अँगल्स अँड प्लेस ऑफ अँगल्स यामध्ये आपण पूरक कोन म्हणजे काय पाहिलं, कोटी कोन म्हणजे काय पाहिलं. आता आपण रेषीय जोडीतील कोन अँगल्स इन लिनियर पेयर्स. रेषीय जोडीतील म्हणजे एका रेषेवर तयार होणारे कोन म्हणजे किती असू दे. आता या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची थोडी मला उत्तर तुम्ही द्या. सांगा या ठिकाणी कोणांची नाव तयार झाल्या. हा अगदी बरोबर. हा बोल बोल अगदी बरोबर. एक नंबर कोणांची नाव कोण ए बी सी. त्यानंतर दुसरा कोण. हा बोल अगदी बरोबर. ए बी डी कोण ए बी डी. हे तर दोन कोण तयार झाले. या ठिकाणी ह्या दोन कोनामध्ये हे जे सांगितलेले दोन कोन आहेत त्यामध्ये सामायिक भुजा कोणते सांगणार का. सामायिक भुजा की हे दोन कोन सांगताना एकाच भुजेचा वापर झालाय. छान किरण ए बी बी ए आरंभबिंदूतून बाणाकडे जायचं वाचन किरण बी ए सामायिक भुजा कॉमन आर्म म्हणजे सामायिक भुजेला कॉमन आर्म म्हणायचं. आता या ठिकाणी जे कोन तुम्ही सांगितलेत ते कोन आपण मोजूया. मेजर अँगल ए बी सी असा हा कोन मापक कसा असा बघा. ही खालची बाजू आहे ना. इथं आता माझ्याकडे हा जो कोन मापक आहे त्याची खूण आहे इथं छोटीशी व्याकाराची ती बरोबर बी वर ठेवणार आहे जो सामायिक आर्म बिंदू आहे आणि ही भुजा आहे ती त्या बी सी ला समांतर ठेवणार आहे आणि मोजणार आहे मी या ठिकाणी उजवीकडून आतली माप आहे. हा दहा हा पहिला कोण म्हणजे ए पर्यंत दहा वीस तीस चाळीस अगदी बरोबर आहे. चांगलं हा पण मोजूया. पुन्हा कोण मापक ठेवाय नको. कोण मापक कसा ठेवायचा पहा. इथून पुढे मोजे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर बोला. हा एकशे दहा एकशे वीस एकशे तीस आणि बरोबर एकशे चाळीस. हा पहिला किती झाला चाळीस अंश आणि हा ए बी डी एकशे चाळीस अंश. किरण बी ए सामायिक भुजा आहे. कोण ए बी सी चाळीस अंशात आहे. कोण ए बी डी एकशे चाळीस अंशात आहे. आता या ठिकाणी असामायिक भुजा कोणते हे सामायिक भुजा सांगितले शकेल. असामायिक भुजा छान असामायिक भुजा असामायिक भुजा किरण बी सी अगदी बरोबर आणि किरण बी डी बघूया. आता मला अचूक उत्तर कोण सांगते. किरण बी सी आणि किरण बी डी यामुळे काय तयार झाले हो. हा 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 सांग रेषा. छान किरण बी सी आणि किरण बी डी या असामायिक भुजाने रेषा तयार झालेली आहे. अत्युत्तम. या सामायिक भुजाने या असामायिक भुजाने रेषा डीसी तयार झाली आहे आणि मग या रेषेवरती हे दोन कोण आहेत. कोणत्या डीसी रेषेवरती हे दोन कोण आहेत. कोणते दोन कोण. हा ए बी सी आणि ए बी डी आणि म्हणून नाव काय आहे त्यांना रेषीय जोडीतील कोन. बघूया आता या ठिकाणी ह्या रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती आहे ते पाहूया. माप कोन ए बी सी अधिक माप कोन ए बी डी किती आहे. ए बी सी हा किती आहे चाळीस अंशात अगदी बरोबर आहे आणि ए बी डी किती आहे एकशे चाळीस. किती बेरीज झाली बाळांनो एकशे ऐंशी अगदी बरोबर आहे. माप कोन ए बी सी अधिक माप कोन ए बी डी बरोबर एकशे ऐंशी अंश. हे कसल्या प्रकारचे कोण आहेत रेषीय जोडीतील कोन. दोघांची बेरीज किती आली एकशे ऐंशी. मला सांगा आता रेषीय जोडीतील कोणाचा कोणता गुणधर्म आपण पाहिला हो. अगदी बरोबर सांग रेषीय जोडीतील हा कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते अगदी बरोबर आहे. छान. यावरून बघूया
ya urun risi ya duditin kunanjak mapanci dirit ekse ainsi yang sesti the sum of sum of pair of linear angles risi ya duditin kunanjak tenci beris 180 degree ratio जोडले कोणाच्या मापांची बरी 180 अंश असते मला सांगा त्या दोन कोणांची मापांची बरी 180 अंश असते त्या कोणाला आपण काय कसले कोण म्हटले छान कसले राइट पूरक कोण म्हटले आहे मग लिहिले किती पडले ratio जोडले कोणांच्या मापांची बरी 180 अंश असते आणि ते एकमेकांचे पूरक कोण असता हा गुणधर्म सगळ्यांना समजला का काय अर्थ आहे कोणाला अगदी बरोबर आहे मग या ठिकाणी हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत आपण यांना अँगल्स व्हिच हॅव अ कॉमन नॉर्म एंड हूज अदर आर फॉर्म अ स्ट्रेट लाइन आर सेड टू बी अँगल्स इन लिनियर पेअर अँगल्स इन ए लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी अँगल्स एंड सम ऑफ द मेजर्स ऑफ द angles in a linear pair is 180 degree laksala the pairs of linear angles ratio jodul kon ait measurements are abc is 40 abd is 140 degree sum of linear pairs 40 into 140 180 degree right आता आपण या ठिकाणी सामान्य भुजा सांगितली आहे बी किरण बी असामान्य भुजा बीसी आणि बीडी सांगितली या दोन रेषा जोडली कोणाच्या मापांची बरोबर एकाचा 40 एकाचा 140 दोघांची बरोबर 180 अंश आली आणि या ठिकाणी दोन कोणांच्या आणि शिवाय कसले कोण म्हणता येईल का हां अगदी बरोबर आहे हां हां लगत येणार आहे सामान्य भुजा आहे ए बी डी चा आणि ए बी सी चा अंतर्भाग हां अगदी बरोबर आहे भिन्न आहे संलग्न कोण जे आहे ते छान आता अतिशय महत्त्वाचा भाग आहे लगेच आपण यानंतरचा सराव संधी बघूया समजला हा भाग ओके धन्यवाद